हॅलो फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत. तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का, किंवा नोकरीसाठी वाट पाहत आहात का, नोकरीची घाई फसवणूक होई याविषयीची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या स्पर्धेपरीक्षाविषयक चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात बेरोजगार असलेल्या उच्च शिक्षितांना नोकरीच्या आमिषाने फसवण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. गेल्या 8 महिन्यात पुण्यात चांगल्या पगाराची नोकरी लावतो, परदेशात नोकरी लावतो, नामांकित कंपनीत नोकरी लावतो, सरकारी खात्यात नोकरी लावतो अशी विविध कारणे सांगून 263 उच्च शिक्षितांना 2,88,00,000 रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ऑनलाईन नोंदणी केलेल्या तरुणांचे मोबाईल क्रमांक मिळवून नोकरीच्या आमिषाने त्याला गंडा घातला जात आहे. या वेबसाईटवरील डेटा आरोपीकडे पोहोचतो आहे, त्यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. त्याबरोबरच नोकरी करत असलेल्यांची देखील माहिती मिळवून त्यांना परदेशात नोकरीच्या आमिषाने गंडा घातल्याचे प्रकार समोर आले आहेत. अनेक तरुण तरुणी नोकरी करतात, पण ती नोकरी त्यांच्या मनासारखी नसते, त्यामुळे हे तरुण चांगल्या पगाराच्या व मनासारख्या नोकरीच्या शोधात असतात. त्यांनाच सायबर चोरटे लक्ष करत आहेत. पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 2017 नोकरीच्या आमिषाने 311 जणांची फसवणूक झाली आहे. या सर्वांनी सायबर सेलकडे तक्रारी केल्या आहेत. तसेच 2018 ऑगस्ट अखेरपर्यंत 283 जणांस नोकरीच्या आमिषाने फसवल्याचे समोर आले आहे. यामध्ये 2,88,00,000 रुपयांची फसवणूक झाली आहे. बहुतांश प्रकरणात नोकरीसाठी नोंदणी केल्यानंतर या तरुण तरुणींची माहिती सायबर चोरट्याकडे गेल्याचे आढळून आले आहे. ही काळजी घ्या नोकरी शोधत असाल तर. नोकरीसाठी अनोळखी व्यक्तीच्या आमिषाला बळी पडू नका. अनोळखी व्यक्तीसोबत नोकरीसाठी आर्थिक व्यवहार करू नका. विश्वासार्ह वेबसाईटवरच नोकरीसाठी नोंदणी करा. आपल्या शिक्षणापेक्षा मोठी नोकरी मिळत असेल तर निश्चित फसवणूक असल्याचे समजा. अनोळखी व्यक्तींना मूळ शैक्षणिक कागदपत्रे देऊ नका. फसवणुकीचा प्रकार वाटत असेल तर तात्काळ पोलिसांना कळवा. अतिशय महत्वाची अशी बातमी आहे. सर्व विद्यार्थी मित्रांनी ही बातमी नोकरीच्या शोधात असलेल्या सर्व उमेदवारांना शेअर करायला विसरू नका. त्याच पद्धतीनं नोकरीसाठी कोणत्याही प्रकारची घाई करू नका, किंवा फसवणूक होईल असं कोणतंही कृत्य करू नका. धन्यवाद. अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.